नमस्कार, आज आपण पाहूयात कॅनडामधील इंडियन स्टोअर, तिथे काय काय मिळतं आणि किमती किती आहेत। नुकतंच रक्षाबंधन झालं आहे, सो सगळीकडे राख्या आहेत आणि यांच्या किमती मिनिमम $2 म्हणजेच इंडियन रुपीजप्रमाणे 120 पासून सुरुवात आहे. आता सध्या श्रावण चालू आहे, त्यामुळे केळीची पानं, विड्याची पानं म्हणा किंवा आंब्याच्या डहाळ्या, कडुनिंबाची पानं, त्याचबरोबर गणपतीसाठी दुर्वा, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, ह्या सगळ्याच गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. सगळ्यांना पडलेला प्रश्न की तिकडे भाज्या खूप महाग असतात का, तर इथल्याप्रमाणे जर विचार केला तर ठीक आहे. जसं की कोथिंबीरीची जुडी साधारण 120 रुपयाला असते, मेथीची जुडी विचार केला असता 180 रुपये, आणि त्याचप्रमाणे इतर भाज्या जसं की पालक, शेपूची भाजी, ह्याही भाज्या तिथे मिळतात. भारतात जसे की वस्तूंची किंमत किलोग्रॅम प्रमाणे असते, तसे कॅनडामध्ये LB म्हणजे 450 ग्रॅम प्रमाणे असते। मध्यंतरी भारतात टोमॅटो महाग झाले होते, साधारण 200 रुपये किलो, तसं इकडे नेहमीच 200-250 रुपये किलोने टोमॅटो असतात. तसंच इतरही भाज्यांचा भाव किलो वाईज 400 रुपये वगैरे असतो. आणि 21 रुपयाचं एक लिंबू, मग सरबताविना तहान गेली नाही तर नवलच. आपल्याकडे 5-10 रुपयाला मिळणारा कढीपत्ता इथे जवळपास 140 ते 150 रुपये देऊन एवढासा मिळतो. आणि नारळाचे भाव तसेच आहेत, जवळपास 180 ते 200. बायका आणि भांडी हे वेगळंच समीकरण असलं तरी इथे भांड्यांच्या किमती पाहून घ्यावं की नाही असा विचार करावा लागतो. आपल्याकडे साधारण 500-600 रुपयाला मिळणाऱ्या वस्तूंसाठी 1000 ते 1500 रुपये मोजावे लागतात, परंतु सगळ्याच गोष्टी इथे अवेलेबल असतात. हल्दीराम, बालाजी, सुरती, चितळे यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडचे फरसाण आणि नमकीनचे खूप सारे प्रकार मिळतात। पनीरचे 300 ग्रॅमचे पॅकेट 390 मिळते। आपल्या सर्वांचा लाडका बाप्पा येतो आहे, सो बाप्पाच्या मूर्तींपासून डेकोरेशनसाठी लागणारं सगळंच सामान इंडियन स्टोअरमध्ये मिळून जातं.
आट्यासोबतच ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीचं पीठ, बेसनाचे लाडू बनवायचे तर त्याचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, ह्या सगळ्याच गोष्टी मिळतात आणि साधारणपणे 300 रुपये वगैरे एका किलोमागे त्याची किंमत असते. चितळे काकांची शाखा कुठेही नसेल तरी पण बाकरवाडी मात्र इकडे मिळते. त्याची किंमत जास्त आहे ती गोष्ट वेगळी. आणि त्याचबरोबर बाकीचे समोसा, वेगवेगळ्या प्रकारचे रोल किंवा टिक्की हेही चाटचे ऑप्शन असतात. तसंच एखाद्या स्पेसिफिक सीझनला लाईव्ह पाणीपुरीचं काउंटरही असतं. आणि देसी शॉप आहे तर देसी चायनीज हे झालंच पाहिजे, त्यामुळे तेही सगळे ऑप्शन्स आहेत. आणि आपलं आवडतं केचप 1 किलो मिळतं 360 रुपयाला. पार्लेजी जिम ऑनो जिनियसपासून वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स जसं की जिम जॅम, तुमचं गुड्डे असतात किंवा मोनॅको, तुम्हाला नॉस्टॅल्जिया फील करवणारी सगळी बिस्किट आणि त्यांच्यावरचं सोल्युशन, या सगळ्याच गोष्टी मिळतात. मॅगी तर ऑल टाईम फूड आहेच, परंतु तर 2 मॅगी तुम्हाला 1 डॉलरला, म्हणजे 1 10 रुपयाचं पॅकेट जे मिळायचं ते जर तुम्हाला 30 रुपयाला मिळतं तर मग काय करणार. घरगुती वापरातील तांब्या पितळेची लहान मोठी सर्वच भांडी मिळतात. ताज्या भाज्या मिळाल्या नाहीत तर या फ्रोझन भाज्यांचा वापर तुम्ही करू शकता. किंमतही त्यामाने थोडीशी कमी असते आणि जी पाहिजे ती भाजी कुठल्याही सीझनला तुम्हाला मिळू शकते. बडीशोप आणि मुखवसचे खूप सारे प्रकार अवेलेबल आहेत. त्याचबरोबर पानाचेही वेगवेगळे प्रकार आहेत आणि विशेष म्हणजे इकडे सुपारीही मिळते, ती पण छोटी मोठी वेगवेगळ्या प्रकारची. आत्तापर्यंत तुळशीबागेत 5-10 रुपयांना घेत आलेलो टिकल्यांचं पाकिट असू देत किंवा मेहंदीचा कोन, तो मिळतो साधारणपणे 120 किंवा 150 रुपयांना. आणि या लिटल हार्ट्सच्या नॉस्टॅल्जियासोबत भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.